नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास। पहिलं प्रकरण आपण अभ्यासतोय इतिहासाची साधने। इतिहासाची साधने आपण भौतिक साधने व लिखित साधने अभ्यासलेली आहेत। आज आपण इतिहासाची मौखिक साधने अभ्यासूया। बघा, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांच्या मध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो। या ठिकाणी इतिहासाची मौखिक साधने कोणकोणती आहेत ते या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपल्याला पाहावयाला मिळतील। मौखिक साधने त्यामध्ये लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या आणि स्फूर्तिगते या सर्व साधनांचा मौखिक साधनांच्यामध्ये समावेश होतो। स्फूर्तिगीते बघा, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली, त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत। बघा, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत होते, त्यापैकी काही लोकांनी, समाजसुधारकांनी अनेक स्फूर्तिगीतं लिहिलीत। भारतीय लोकांच्या मनामध्ये देशाभिमान निर्माण व्हावा यासाठी या स्फूर्तिगीतांची रचना केली गेली, त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरण सांगायचं झालं तर हे राष्ट्र देवतांचे, त्याचबरोबर ने मजसीने परत मातृभूमीला, अशा प्रकारचे अनेक गीतं आज आपण ऐकत असतो। परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत, परंतु अशी काही अनेक जी गीतं आहेत ती जी स्वातंत्र्य सैनिक असतील त्या लोकांना ती मुखोद्गत म्हणजे पाठ आहेत। या स्फूर्तिगीतांच्या मधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा यांच्याविषयीची माहिती मिळते। या स्फूर्तिगीतांच्यामुळं आपल्याला आपल्या देशाविषयीचा अभिमान वाढतो। स्वातंत्र्य काळापूर्व काळामध्ये काय परिस्थिती होती आणि आंदोलन जे चालू होती त्यावेळी ती का होती ही जी प्रेरणा आहे ती या स्फूर्तिगीतामधून आपल्याला पाहायला मिळते। दुसरं आहे बघा पोवाडे। पोवाड्यांच्यामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयीची माहिती मिळते। ब्रिटिश अमदानीत 1857 स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले। आपण ऐतिहासिक पोवाड्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे अनेक ऐकले असतील। त्याचबरोबर 1857 जो स्वातंत्र्य लढा झाला, सगळ्यात मोठा पहिला स्वातंत्र्य लढा हा होता। त्या काळामध्ये क्रांतिकारकांनी जे केलेले पराक्रम असतील, धाडस असेल, त्याच्याबद्दलही अनेक पोवाडे रचले गेले। यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे। त्या काळामध्ये जे पोवाडे लिहिले गेलेत त्यांचा भारतीय लोकांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं, देशप्रेम निर्माण व्हावं यासाठी या पोवाड्यांचा उपयोग केला जायचा। स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यांसारख्या घटनांच्या आधारित पोवाड्यांची रचना केली गेलेली आहे। म्हणजे आपण पाहतोय की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्फूर्तिगीत पोवाडे रचले गेले, तसेच देशामध्ये असणारे जे काय शोषिकता आहे म्हणजे समाजामध्ये असणारा जो मतभेद आहे तो दूर व्हावा, समाज जागृत व्हावा, शिक्षित व्हावा यासाठी देखील पोवाडे रचले गेले। त्याचबरोबर महाराष्ट्र आपला एक असावा यासाठी देखील पोवाडे रचले गेले, ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। पुढचं आहे बघा दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने। आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला। अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो। बघा, आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आजचा काळ जर बघितला तर आपला आधुनिक काळ आहे आणि या आधुनिक काळामध्ये आपल्याकडं अनेक प्रकारची आधुनिक यंत्रं आपल्या जवळ आहेत। त्यामध्ये छायाचित्रणासाठी असणारा मोबाईल असेल किंवा कॅमेरा असेल, ध्वनिमुद्रण करण्यासाठी असणारे काही यांत्रिक वस्तू असतील, त्याचबरोबर चित्रपट असतील, टी व्ही असेल, रेडिओ असेल, यांच्या माध्यमातून आपण
चित्रपट ध्वनिमुद्रण पाहू शकतो, ऐकू शकतो. यामधून झालेली जी छायाचित्रं आहेत, ध्वनिमुद्रित आहेत, चित्रपट आहेत, यांचा वापर आपण इतिहासाची साधने म्हणून करता येतो. पूर्वी जे काही जी परिस्थिती असेल ती परिस्थिती आज आपण तशा प्रकारची भव्य सेट किंवा रचना निर्माण करून आपण ती पाहू शकतो. म्हणजेच उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या राजाने केलेला पराक्रम, उदाहरण सांगायचं झालं छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, हे चित्रपटाच्या माध्यमातून सादर करताना त्यावेळची काय परिस्थिती होती, त्यावेळची घरांची रचना असेल, त्यावेळचे गड असतील, त्यावेळचा लोकांचा पोशाख असेल, त्यावेळचं लोकांनी वापरायचं साहित्य असेल, हे सगळं आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहतो. म्हणून चित्रपट हे देखील इतिहासाचे साधन, दृकश्राव्य साधन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढलं आहे बघा छायाचित्र. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. दृक म्हणजे पाहता येऊ शकणारी, म्हणजे फोटो. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. छायाचित्रांच्यामुळं आपण एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या वस्तूचं किंवा वास्तूचं मोठ्या आपण छायाचित्र फोटो काढू शकतो. या छायाचित्रांच्यामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. म्हणजे आपण काढलेला लहानपणाचा फोटो आणि भविष्यामध्ये आपण ज्यावेळी मोठे होतो त्यावेळी तो आपण फोटो पाहतो, त्यावेळी आपल्याला आपल्या जुन्या काळाची जाणीव आपल्याला होऊन जाते. म्हणजेच काय, त्यावेळी आपण कसे होतो तसेच त्यावेळच्या वास्तू कशा होत्या असतील, त्यावेळचे व्यक्ती कशा असतील, याची आपल्याला हुबेहूब माहिती मिळू शकते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत. परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. या तुलनेत छायाचित्रे अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रांच्यावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयीची माहिती मिळते. चित्रकलेमध्ये काढलेले चित्र, पूर्वीचे जे काही व्यक्ती असतील त्यांचे आपण चित्र पाहतो, पुस्तकामध्ये पाहतो किंवा अनेक ठिकाणी आपण ती पाहू शकतो, ती चित्र किती विश्वसनीय आहेत, ते तोच व्यक्ती तोच खराच आहे का, तो तसाच दिसत होता का, हे आपण खात्रीनं म्हणू शकत नाही. परंतु ज्यावेळी आपण छायाचित्र काढतो, फोटो काढतो, त्यावेळी मात्र त्या व्यक्तीचा पेहराव, ती व्यक्ती कशी दिसत होती हे आपल्याला हुबेहूब माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांच्यामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षामध्ये येते. अशा प्रकारे छायाचित्र हे अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक साधन आहे. पुढचं आहे बघा ध्वनिमुद्रिती म्हणजे रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणेच ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिती किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. श्राव्य म्हणजे ऐकायला येणारी, कानांना आपण ऐकू शकतो अशी. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. जुन्या काळामध्ये केलेली अनेक भाषणं असतील किंवा म्हटलेलं गीत असेल हे रेकॉर्ड स्वरूपात उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. उदाहरण सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांच्याविषयी गायलेले पोवाडे, पिराजीराव सरनाईक यांनी म्हटलेले पोवाडे आजही आपण ऐकू शकतो. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. इतिहासामध्ये ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारची ध्वनिमुद्रिती केलेली आहेत ते आपण आज देखील ऐकू शकतो. शेवटचा आहे बघा चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेळ ढोळली. बघा आधुनिक इतिहास तंत्रज्ञानाचा एक आविष्कार म्हणून चित्रपट हे साधन महत्त्वाचं मानलं जातं. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी तर 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेळ ढोळली. त्याने सुरुवातीचे काही चित्रपट आपण त्यांचे जर नेटवर सर्च केलेत तर तुम्हाला त्यांचे चित्रपट पाहता येतील.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, चले जाव आंदोलन असेल यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रपटी उपलब्ध आहेत. या चित्रपटींच्यामुळे घडलेली घटना आपल्याला जशी तशी पाहायला मिळते. महात्मा गांधीजींनी काढलेली दांडी यात्रा त्याची काही व्हिडिओ आता आपण नेटवर देखील ते उपलब्ध आहेत. जशी ती घटना घडली आहे तशी आपण सध्या पाहू शकतो, म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचं ऐतिहासिक साधन मानलं जातं. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात विविध प्रकार साधने उपलब्ध आहेत. बघा, प्राचीन काळ आणि मध्ययुगीन काळ याच्या तुलनेत आधुनिक भारताचा म्हणजे इंग्रजांनी प्रवेश केल्यापासून 17व्या शतकापासून पुढचा काळाचा बरंच जे साहित्य आहे ते आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहे. प्राचीन काळातलं मध्ययुगीन काळातलं तेवढं साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे आधुनिक काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे बरीच साधनं सध्या उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीमध्ये आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागेल. अनेक पुस्तकं आपण लिहिलेली आपण वाचतो, प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं, मात्र ज्यानं ते लिहिलेलं आहे ज्यांचं ते साधन आहे त्यांनी मात्र कोणत्या विचारानं प्रेरित होऊन ते लिहिलेलं आहे हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला तपासून घ्यावं लागेल. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्या भावी पिढ्यांच्याकडे सोपवता येईल आणि ह्या ज्या ऐतिहासिक घटना जे प्रसंग घडलेले आहेत अनेक प्रकारच्या वास्तू असतील आज देखील आपल्याला वस्तूसंग्रहालयांच्यामध्ये त्या पाहायला मिळतात. त्या वास्तू ती सर्व साधनं टिकवून ठेवणं आणि पुढच्या पिढीसाठी ती सुरक्षित ठेवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे आज आपण पहिला पाठ संपवलेला आहे. इतिहासाची साधने त्यामध्ये आपण भौतिक साधने अभ्यासलीत, लिखित साधने अभ्यासलीत, मौखिक साधने अभ्यासलीत, त्याचबरोबर दृकश्राव्य साधने त्यामध्ये रेकॉर्ड्स असतील, ध्वनिफिती असतील, चित्रपट असतील आणि छायाचित्र असेल हे देखील अभ्यासलेलं आहे. हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. पाठा वाचलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सर्वांनी पूर्ण करायचा आहे. त्या ठिकाणी स्वाध्याय आहे, उपक्रम पण काय दिलेला बघा ते खाली दिलं, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांच्या छायाचित्रांचा आंतरजालाच्या साहाय्याने संग्रह करा. 2 नंबरचा आहे स्वातंत्र्य लढ्यामधील प्रसिद्ध नेते त्यांची चरित्रे न्यायाविषयी माहिती मिळवून त्यांचे वाचन करा. दोन्हीपैकी कोणताही एक उपक्रम आपण पूर्ण करावायचा आहे. पुढील पाठ पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. धन्यवाद.